नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ग्रुपवरील मनु देवकाते साहेब आणि त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक आज आपल्या फार्मला त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि त्यांनी डन केलेली जी आपली मोठी एक ब्लॅक फिमेल आहे आणि हा शेरा ब्लडलाईनचा जो बोकड आहे हा त्यांनी आज आत्ता घेऊन निघालेत आपल्या फार्मवरून। तर आपल्या ग्रुपमधील आपले मनु देवकाते साहेब यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी आपल्या सर्वांकडून शुभेच्छा। साहेब, शेळी कशी वाटली तुम्हाला? चांगली वाटली आहे ना? फोट कान जरा ढिला पकडा, तिला कान ढिला पकडा, हा ढिला, ओके, काय करत नाही। शिळी कशी वाटली तुम्हाला? चांगली वाटली आहे ना? तुम्ही फोटो मध्ये बघितलेली आणि रियालिटी मध्ये काय फरक वाटला? फोटो मध्ये आणि रियालिटी मध्ये? रियालिटी मध्ये ओरिजिनल फ्रेम दिसला, मात्र एवढं काय फोटो मध्ये एवढं काय वाटलं आहे का नाही? शिळी कशी वाटली तुम्हाला? आता एवढ्या शेळ्या बघितल्या तुम्ही त्यामध्ये, चांगली वाटली। ठीक आहे, बोकड कसा वाटला दादा आपला? ठीक आहे, आता यांना ॲक्च्युली ब्लॅकमध्ये पाहिजे होता, लेकिन मी त्यांना इन्सिस्ट केलं की तुम्ही शेरामध्ये घ्या आणि तुम्ही एकदा ब्रिडिंग करा। ब्रिडिंग केल्यानंतर पुढं मग जेवढी पिल्लं बनते तेवढी इथेच आणून सोडा, तुम्हाला कुठे जर प्रॉब्लेम आला तरी मी आहे पाठीशी तुमच्या। ठीक आहे साहेब, आभारी आहे, थँक्यू। तुम्ही सर्वजण आला, तुमचं सहकार्य असंच राहू द्या। नाही नाही, नक्की नक्की, तुम्हाला कधी कुठेही अडचण येऊन दे नक्की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, काय हरकत नाही। आता आपण यांना गाडीमध्ये घालूया, चला।